हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रिया हनी खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण एकदम हेल्दी वेमध्ये गाजर आणि बीट्रूटचा ज्यूस बघणार आहोत चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया गाजर आणि बीटरूटचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक कट केलेले गाजर घेतले आहे आणि पाव वाटी बारीक कट कटकिरले बीटरूट घालायचं आहे सोबतच यामध्ये पाच ते सहा पुदिन्याचे पाने एक इंच आले बारीक कट केलेला एक चम्मच लिंबाचा रस थोडंसं मीठ दोन आईस क्यूब आणि एक वाटी थंड पाणी हे सगळे यामध्ये घातल्यानंतर यावरती झाकण लावून मिक्सरमधून खूप बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी परत थंड पाणी घालायचं आहे तुम्ही ते बघू शकता खूप मस्त आणि स्मूथ असं पेस्ट तयार करून घेतलेला आहे यानंतर या ज्यूसला चाळणीने गाळून घ्यायचं आहे चमचेने मिक्स करत या भांड्यामध्ये ज्यूस काढून घ्यायचा आहे यामध्ये परत मी थोडंसं थंड पाणी घालत आहे आणि पूर्ण ज्यूस या भांड्यामध्ये काढून घेऊ चांदणीने गाळून घेताना हा जो वरचा भाग आहे उरलेला आहे याला बाहेर फेकून न देता आपण पोळी बनवून घेऊ शकतो किंवा पराठा सुद्धा बनवून घेऊ शकतो खूप मस्त लागते अशा प्रकारे चांदणीमधून गाळून घेतल्यानंतर हे गाजर आणि बीटचं ज्यूस आपण सर्व करून घेऊ शकतो हे गाजर आणि बीटरूटचा ज्यूस एकदम हेल्दी वेमध्ये बनवल्यामुळे आपण इथे एक चम्मचपर्यंत शहद घालणार आहोत तर अशा प्रकारे एकदम हेल्दी वेमध्ये तुम्हीसुद्धा गाजर आणि बीटचा ज्यूस नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद